बारकीच्या ॲडमिशनने मला एवढं परेशान करून सोडलं आहे. मला असं वाटतं मी मागचे तीन दिवस मी रोज शाळेत चक्कर मारत होतो, त्याच्या दाखल्यावर सही झाली नव्हती, है ना, सही झाली नव्हती. आणि मुख्याध्यापक मी जेव्हा जाईल तेव्हा कुठेतरी मीटिंगला जा, कुठे ना कुठे जा असं होत होतं. फायनली काल दाखला आणला, आता जाऊन सबमिट करायचं आहे, आता जाऊन शाळेमध्ये सबमिट करायचा आहे दाखला, मग ॲडमिशन पक्कं होईल. आणि आजही उशीर झाला, हिने पण काय काय हरवलं घरामध्ये, प्रगतीपत्र सापडे ना, आधार कार्ड सापडे ना, अजून काय, पासपोर्ट सगळं होतं. सगळं घरात आता 2 वाजलेत गाईज, आणि आम्ही हिचं सामान 2 वाजूच तर हुडकत होतो. सांभाळून ठेवत जा रे बारू. आणि तुम्ही पण लहान मुलांच्या जीवावर बसू नका, तुम्ही तुमच्या मुलांचे कागदपत्र वगैरे तुम्ही जपून ठेवा. आम्ही आताच उन्हातानाचं घरी आलो, आजही ॲडमिशन झालं नाही, कारण की बारकीच्या शाळेचा जो टाईम आहे तो 7 ते 7:30 ते 12:30 आहे, आणि 12:30 ते 5 पहिली ते चौथी असं काहीतरी आहे. तर 7 ते 12:30 जो कोणी मुख्याध्यापक वगैरे असतो तो आता शाळेत नाही, त्यासाठी आम्हाला सकाळी बोलवले. हाय गाईज, तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही जस्ट शूट लावत होतो आमच्या शॉर्ट व्हिडिओचं, पण आज सकाळपासून सतत लाईट येते जाते तर खूप लाईट डिस्टर्ब करते. आणि लाईट नसली की म्हणजे कसं, लाईट आपण लाईट लावतो ना तर प्रॉब्लेम येतो, मग क्लिअरिटी वगैरे याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून ह्या लाईट खूप घोळ करते. आणि नॅचरल लाईट येते पण माहीत नाही, पण थोडी क्लिअरिटीमध्ये खूप फरक पडतो, म्हणून विदाऊट लाईट शूट करणं, क्लिअरिटी दिसत नाही तर कशाला शूट करायचं. आता आपण जात आहोत कॉफी आणायला, कॉफी आणि पिशवी, अजून थोडंसं सामान आणायचंय. ते आणलं की मग कॉफी बनवायची. मी आज कोल्ड कॉफी बनवणार आहे, मी तुम्हाला दाखवते कोल्ड कॉफी. तुम्हाला बघितली असेल तुम्ही ब्लॉगमध्ये, बनवली का नाही बनवली माझ्याच लक्षात नाही, एवढ्या वेळेस कोल्ड कॉफी बनवली तसं तर, पण थोडी थोडी येते, जास्त नाही येत. मी पहिल्या वेळेस ट्राय केली ती तर अख्खीच बसली होती. मी तर खाली आलेले आहेत आणि अजून एक गाईज, आता मी तुम्हाला सांगितलं की कॉफी आणायला चालले, मग इथं काय ब्लॉग बनवायला जरा लाज वाटते मला, कारण की इकडचे लोक जे आहेत ना सोसायटीमध्ये खूप कोंडागडा बघतात, म्हणून असं बोलण्यामध्ये कसं तरी होतं वाटतं. तुमची बारकी खूप टॅलेंटेड आहे, अख्ख्या रस्त्यामध्ये बोलत जाऊ शकते. पण ठीक आहे, आता तुम्हाला दाखवायचं म्हणलं त्यांना काहीतरी करावंच लागणार, तुम्हाला हसवायचं आहे. तर चलो अभी हम आ चुके थोडासा पेशदा हमारी सोसायटी के बाहर, और आते ही हम लेंगे गोकुळ और कॉफी. आणि आता आहे वारी, तर एवढे लोक असणार बघणार तर तिकडं ते वेगळंच कसतरी वाटतं ना मित्रांनो. तर मी आता घेऊन आलेली आहे, आता आपल्याला जायचं आहे घरी आणि कॉफी बनवायची, मला पण प्यायची, मावाला पण द्यायची, सगळ्यांना द्यायची, सगळ्यांनी प्यायची. पिऊन झाल्याच्या नंतर आपापल्या सगळ्यांचं काम करायचं. लिफ्ट को बचा लिया हमने, और अभी हम आ चुके हैं लिफ्ट में, और लिफ्ट के बाद हम जाएंगे घर पे, और घर पे जाने के बाद बनाएंगे कॉफी. तसं तर मी तर नाही पित, पण तरी पण सॉरी मी पिते, पण कोल्ड हॉट पिते जास्त, म्हणलं तर जास्तीत जास्त तर हॉटच पिली आधी, कोल्ड कोल्ड यावेळेस पिली होती आम्ही, म्हणजे जी बाहेरची असते ना एकदम भारीतली तीवाली फक्त एकदाच पिली मी, आणि मग अशा घरी म्हणून तुले पिलेले आहेत. तर गाईज फायनली आता आम्ही 2 व्हिडिओ शूट केलेले आहेत, आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बारकीचं लुक पाहायचं आहे का, तर हे बघा. तुला येतो गडा असाच आहे, बस एवढंच करायचं तेवढं. ठीक आहे, मला प्रॅक्टिस करायला लागेल बघा, तू प्रॅक्टिस करून मला सांगायला लागेल का. हा जमते, फक्त एक पाय पुढे घ्यायचा असं असं थांबायचं. ठीक आहे, बघू ट्राय करू. तर मित्रांनो, तर बारकीचा हा लुक कसा वाटला ते कॉमेंट मध्ये सांगा, आणि बारकू हा व्हिडिओ कोणत्या चॅनलवर येणार आहे. हा व्हिडिओ येणार आहे
प्रदीप नरवटे ऑफिशियल या चॅनलवर. तुम्ही या व्हिडिओला मिस नका करू. बघा कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हां.